मंडळी आपल्या 500 व्या कार्यक्रमाचा विक्रम रचण्यासाठी सज्ज असलेले दोन गायक वारंवार आपल्या 500 व्या कार्यक्रमालाच बाद होतायत आणि याला कारणीभूत आहे एक बर्बाद प्रतिभेचा निवेदक. बघूया आज त्यांच्या कार्यक्रमात काय घडतंय ते. नमस्कार 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 रसिको हो नमस्कार. मी मनोमिलन स्वरछेडे आणि मी अविट रागिणी. हो ना हो ना हो. माफ करा माफ करा. मी सर्वप्रथम राजस्थान मराठी मंडळाचे आभार मानतो की त्यांनी आम्हाला इथे राजस्थानमध्ये येऊन हा आमचा कार्यक्रम म्हणजे गीत झंकार दर्द भरे नगमे हा सादर करण्याची संधी दिली. हो ना हो ना हो ना. नाही आम्हाला कल्पना आहे की आमचा 500 वा प्रयोग हा गेले 9 महिने होत नाहीये. मित्रांनो मैत्रिणींनो त्याचं कारण एकच एक नाता द्रष्ट नाकतोडा प्रेक्षक आहेत समोर. काय करतोय तू शांत हो ना मनोमिलन. माफ करा प्रेक्षक आहेत. माफ करा प्रेक्षक आहेत. आम्हाला खरं तर म्हणजे मागच्या वेळीचा आमचा सूत्रसंचालनाचा एक अनुभव पाहता आम्ही आज सूत्र संचालक नको असं सांगितलं होतं. हो ना हो ना हो. पण आता आयोजक म्हणाले की आम्ही लकी ड्रॉ काढलेला आहे आणि प्रेक्षकांमधनं आम्ही सूत्रसंचालक निवडणार आहोत. आम्ही म्हटलं की असं नसतं असं नसतं. प्रेक्षकांमधनं असं सूत्रसंचालक कुणी नाही होत त्याला स्किल लागतं. पण आता आयोजक म्हणालेले आहेत तर आपण नाही का म्हणा. तर आपण सुरू करूया. तुम्ही चिठ्ठी तर काढा पाहूया कोण बरं आहे. मी धरू का. आता मी एक चिठ्ठी काढलेली आहे. तर याच्यामध्ये नाव आलेलं आहे सीट नंबर K12 लोचनसा मोजनसा. या या आवा 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 हमारा सोमा पधारा सा. राहू दे राहू दे राहू दे. कस आहे सा. बरं नसा घरचे समज बरं नसा. शेतीवाडी कशी असा. आया तुमची राजस्थानी आणि आमची कोल्हापुरी सेमच वाटते हो. ससा सा ससा ससा दिसतो कसा. लोचनसा मोजनसा. मनोमिलन काय झालं. हा तोच आहे हा तोच आहे. मिराशो मर गया मिराशो मर गया मिराशो मर गया. हा तोच आहे हा तोच. मनोमिलन शांत हो. प्रेक्षक भक्त माफ करा रसिक. प्रेक्षक भक्त तू काय करतो आहेस. असं नाही करून चालणार. आजारी असतील तर त्यांना डॉक्टर कडे घेऊन थांबा आधी आमचं संपव तू बोलू नका. मिलन तू बोल त्यांच्याशी. एक मिनिट एक मिनिट एक मिनिट पडदा द्या. एक मिनिट पडदा द्या पडदा द्या. काय करतोय तू. लोक बघताय तिथे. आपले आर्थिक गणित बिघडलेले आहेत. हा शो आपल्याला गरजेचा आहे. गरजेचा आहे. तू शांत राहा. त्यांच्याकडे बघूच नको. मी नाही बघणार आहे. मी बोलते त्यांच्याशी. तू हवं तर पाणी पी. शांत राहा. कसं आहे ते. माझे देव आहेत ते. शांत शांत. मनोमिलन मनोमिलन खूप मोठा फॅन आहे. ऐका ऐका लोचनजी
मागचं सगळं विसरून जा हा। हो हात जोडते मी, यावेळी नीट सूत्र संचालन करा। एकदम एकदम जमेल ना? हो अगदी जमेल, काहीच प्रॉब्लेम नाहीये। प्लीज मी करून घेतो, काहीच प्रॉब्लेम नाही। एक मिनिट जरा मी माझा जरा मेकअप करून घेतो। मेकअप ची काय गरज आहे मला? शांत, त्याच्या बघण्याचा कार्यक्रम आहे का? गाच आपलं काहीतरी काय मिशी काढतोय। अरे मिशी नसली तरी परफॉर्मन्स मध्ये काही फरक पडणार आहे का? दुर्लक्ष कर ना। आता मिशी आहे तरीही काही परफॉर्मन्स मध्ये फरक पडणार आहे का? नाही ना। तू नको ना बघूस। बघ बघ आपण कार्यक्रम सुरू करूयात का? एक फायनल जरा तत्प करतो। आता कसा हा बोबडा बोलतोय का? मगाशी जे कोल्हापुरी ऐकू येत होतो राजस्थानी तेव्हा व्यवस्थित बोलत होता। नाटक करतो तू करायचं का? सुरू करूया। हे पडदा द्यायला सांग। पडदा द्या। नमस्कार रसिको, स्वागत आहे। रसिको मला सगळ्यात लाडांनी सत्यची सरपोतन म्हणतात। आमच्या गल्लीत मला एवढंच म्हणतात। आपल्या बाजूला जे जोडपं बसलेले रसिको हो, त्यांच्या बघून आवडतं। डोळ्यासमोर काय येतं रसिको हो? हिर रांझा, सोनी मराठे, महिवाल महिवाल, सोनी महिवाल, सोनी मराठे, बोलो कांदापोहे आणि उपमा, रामलाल ठाकूर, काय त्यांची जोडी अशी कार्यक्रमाला सुरुवात कर। जोडी घट्ट आहे म्हणून मी सांगतो। मी शांत आहे की नाही? हो हो सुरू कर बघू। तर रसिको इथे माझ्या उजवीकडे एका सेकंदावर बसलेले आहे। मनात माझ्या लिंबम मनोमिलन, मनात माझ्या लिंबम असं नाव आहे माझं। चुकलं मुद्दाम करशील ना, तुझे सगळे लिंबम आहे ना तुझ्या जीभेवर पिळे नसे। या तत विनोद बोलतोय प्रेक्षक। माझ्या जरा नावांचं घोळ आहे रसिको, तुम्हाला तर कल्पनाच आहे रसिको हो। यांच्याबद्दल काय सांगणार रसिको, अनेक वर्ष यांना आपण ओळखतो। रामसाहेब बदरशा भूताच्या रोल साठी सुद्धा रिजेक्ट झालेला चेहरा, ओव्हरऑल चेहऱ्याचा इम्पॅक्ट, लगेच चपल्याकडे हात जातो। तुमच्या चपल्याकडे नमस्कार करायला हात जातो असं, तुमच्या चपलेकडे नमस्कार करायला हात जातो असो। पण रसिको एवढ्या गोष्टी असूनही रसिको हो, निसर्गाने त्यांच्या गळ्यात कोकिळेचा दंड दिलेला आहे, कंठ दिला आहे। गळ्यात दंड असतो का कधी? हा दंड आहे ना, मुळात कोकिळेला दंड असेल का? मूर्ख कुठला, कंठ दिलाय एवढी मारण करायची गरज नाही। मनो मिलन इकडे बस, बरं इकडे बस। कंठ दंड दिलाय बोलतोय? शांत हो इकडे बस। मी जरा शब्दांत जरा मागे पुढे होतोय, बोलला नाही तर बरं होईल। तू बस खाली, एवढे चिडणार का? काय झालं मला कळलं का? बोलू नका ना मग तुम्ही। ठीक आहे, यांची ओळख झाली, आता तुमची ओळख मी करून देतो। नाही नका करू, कार्यक्रम सुरू करा, नका करू ओळख, बास झाली। खूप आनंद झाला आम्हाला रसिको। आता आपल्या कार्यक्रमाला सुरुवात करतोय। आजचा आपला कार्यक्रम गर्भधरे नगमे, दर्द भरे नगमे, गर्भधरे गर्भधरे नगमे, वाच वाच लिहिलंय ते वाच। रसिको माफ करा रसिको हो, रसिको दर्द क्या है? चला आता पाऊण तास गॅप आहे, चल तिथे। बोला बोला, माफ करा रसिको। रसिको हो मुद्दा तोच आहे, दर्द क्या है? क्या है दर्द रसिको?
आपल्या आयुष्याच्या आकाश काय रसिको दर्द म्हणजे क्या है रसिको? वेदना है रसिको? प्रकाश ये दर्द है? ये दर्द है रसिको? ये सांगतो मी रसिको, रसिको ये दर्द है कि ये दर्द है रसिको? रसिको दर्द क्या है रसिको? रसिको मागचं सगळं विसरून जा, रसिको मागची पाठी पुसून टाका, मी पुन्हा नव्याने विचारतो दर्द क्या है रसिको? ब्याशा के मंदिर मजे दे ताड़ा भूलाशा मी पाणी देणार मरू दे बघ बघ मरतोय तरी बघ कसं मरतोय बघ कसं काय रसिको? अरे अरे उठ अरे उठ उठून बोल मरतो तरी बोलायचं नाही चक्कर आहे अर्धा सूर लावला कशाला लावतोस मग नाही कशाला लावतोयस नाही लोकांना कळलं दर्द काय आहे दर्द काय फटकावेन आणि तुला दाखवेन दर्द काय आहे बरं वाटतंय का तुम्हाला? मला तर बरं वाटतंय मी पुढे सुरू करतो का अशी लायकीच्या बाहेरची काम करता तुम्ही? हा थांबा ना मी हात लोकांना कळत नव्हतं दर काय म्हणून मी संदेश होतो त्यांना का बोलू कार्यक्रम सुरू करूया का? कार्यक्रम सुरू करू मला तो प्रॉब्लेमच नाही काही तुमच्याबद्दल तुम्ही म्हणा की मी काही नाही आम्ही करतो तुम्ही बोलूच नका आम्ही सगळं सांगतो तुम्ही नका बोलू मी तोपर्यंत माझं मी मेकअप करतो थोडा तू तू रसिका नमस्कार भारतीय संगीत क्षेत्रामध्ये आजपर्यंत काही अजरामर गाणी अशी होऊन गेली आहेत की ज्यामुळे आपल्याला कळतं की दुःख हे सुद्धा सुंदर असतं आणि काही गाणी अशी होऊन गेली आहेत की दुःखाची तरलता दुःखाचं गहिरेपण आपल्याला अस्वस्थ करून टाकतं रसिक आणि आज आम्ही अशीच काही गाणी तुमच्या समोर पेश करणार आहोत माकड बघ माकड बघ काय करताय तूच केलायस तूच केलायस कोणी केलाय असं बघू नकोस आरशात या गलिच्छ माणसाच्या बाजूला मी नाही बसू शकत अच्छा हरकत तू इथे इथे येतो तुम्ही इथे मा बाजूला बसतो तुम्ही नमस्कार रसिको आता अवीट रागिणी जी आपल्या समोर पेश करणार आहेत गाणं दिल के अरमा चपलेन मारेन सलमा अगा यांचं गीत दिल के अरमा आंसुओ में बह गए वाह वाह काय झालं अग्रावर कसला पडतोस अरे यार म्हणजे दुःख आहे कोणी दर्द भर एवढा आवाज आहे त्यांचं मला किस्सा आठवला रसिक मग निघ दुःख होत आहे ना नाही मला मला किस्सा आठवला बस तुम्ही कृपया बसा रसिक एक किस्सा आहे बडे गुलाम अली खास साहेब आणि आपली मधुर सुलतानपुरी यांचा किस्सा आहे रसिको हा अतिशय सुंदर किस्सा रसिको मोठी मोठी लोक त्याच्या छोट्या छोट्या किस्सा सुन किती जगणं शिकून जातात आपल्याला रसिको एकदा बडे गुलाम अली खा घरी बसले होते सुपारी कातरत होते सुपारी तिथून मजरू सुलतानपुरी आले बघा रसिको हो त्याने विचारलं बडे गुलाम अली खा सुपारी ते म्हणले हे मोठे मोठे किस्से आपल्या रसिको जगणं शिकून जातात रसिको देणाऱ्याने देत जावे रसिको बापरे 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 काय या किस्स्यात काय आपल्याला सार मिळालं जगायचं त्यांनी असं म्हटलं हे बघ विचार करून सांग परत एकदा काय सार मिळालं काय सुपारी ते म्हटले
मध्ये मला पॉझिटिव्हिटी मिळाली. काय पॉझिटिव्हिटी मिळाली तुला? कसली पॉझिटिव्हिटी मिळाली तुला? ना अडकित्यात घालून तुझी सुपारी करीन मी. मूर्ख कुठला? प्रॉमिस. मूर्ख कुठला? एक शब्द. तू 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 गाणं सुरू कर. मी तुझ्याकडे मला नाही गायचंय आता. बर, मला नाही गायचंय. तू गा. ठीक आहे, मी गातो. कळत नाही मी आता काय एवढं काय होत. तर रसिक हो, हिंदी चित्रपट सृष्टीनेही आपल्याला बरेच दर्दभरे नगमे दिलेले आहेत, पण मराठी गाणीही मागे पडत नाही. तर असंच एक गाणं मी तुमच्या समोर आता सादर करणार आहे. रसिको, एक किस्सा आहे. आपण जेव्हा या भातुकलीचा खेळ खेळायला लागतो. सांगतोस? सांग. ठरलेलं नाही इथे अडवताना, म्हणून पुढचं काही ठरलेलं नाही. गाऊ मी. भातुकलीच्या खेळामधली राजाणी के राणी. भातुकलीच्या खेळामधली राजाणी के राणी. कुर्बानी कुर्बानी कुर्बानी. बघूया हा सरसिकांना गर्भभरे नगमे कसे वाटले. सिद्धू ये बात. सई, खतरनाक परफॉर्मन्स होता. चेतू, तुझ्या नमस्कारात तुझं कॅरेक्टर आहे आणि मला ते भयंकर आवडतं. राऊत, आज सूर एक्सलंट लागला होता. फार मजा आली. कडक. समीर दादा, एकच सांगेन, आमच्या आयुष्यात आल्याबद्दल खूप खूप थँक्यू. वी लव्ह यू. फार मस्त कडक परफॉर्मन्स. सादरीकरण.